लागलेली आहे, त्यामुळे विदर्भात नेमकं काय होतं याची उत्सुकता आहे. विदर्भानंतर आपण थेट उत्तर महाराष्ट्रामध्ये जाऊयात. मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मुकुल, जर तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपनं आपली ताकद आजमावण्याचा, जास्तीत जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. काहीशा मिश्र लढतीसुद्धा इथे पाहायला मिळत आहेत. इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, शिंदे गट आहे, अशा सुद्धा लढती पाहायला मिळत आहेत. उत्तर महाराष्ट्राचा कौल नेमका काय आहे, काय लोकांच्या मनात आहे, काय विश्लेषण आहे? प्रज्ञा, उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 8 जागा येतात. 2 नगर जिल्ह्यातल्या, 2 नाशिक जिल्ह्यातल्या, 2 जळगावच्या, 1 नंदुरबार आणि 1 धुळे. मागच्या पंचवार्षिकचा जर विचार केला तर 8 च्या 8 जागा ह्या महायुतीकडे होत्या. मात्र गेल्या 5 वर्षामध्ये राजकारण बरंच बदललेलं होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधले 2 गट पडले, त्यामुळे या संपूर्ण घटनाक्रमाचा कुठे ना कुठे या मतदानावर परिणाम बघायला मिळालेला आहे. अनेक मतदारसंघ असे होते की जिथे मतदानाची टक्केवारी देखील वाढलेली आहे, मात्र ही टक्केवारी नेमकी कोणाच्या बाजूने हा प्रामुख्याने प्रश्न आहे. जसे राष्ट्रीय मुद्दे होते, विकासाचे मुद्दे होते, त्याच पद्धतीने स्थानिक मुद्द्यांवर, राजकीय फोडाफाडीवर देखील ही निवडणूक गाजलेली होती. आपल्याबरोबर नाशिकचे राजकीय विश्लेषक आहेत शैलेंद्र तनपुरे, सुधीर कावळे आणि हेमंत भोसले यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं नाशिकचा कल हा कुठल्या दिशेने असेल. सर, 8 मतदारसंघ आहेत उत्तर महाराष्ट्रामधले, काय वाटतं काय घडामोडी घडतील आणि स्कोअर कसा असू शकतो? नाही, तर स्कोअर असं आहे की 6 महाविकास आघाडी आणि 2 महायुतीकडे जातील असं आत्ता वाटतं आहे. हा जो उलटफेर आहे त्याचं कारण गेल्या वर्षभरात महायुतीकडून ज्या पद्धतीनं 2 पक्षांत तोडफोड केली गेली आणि ज्या पद्धतीनं ईडी आणि सर्व केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला, तो भाग जो आहे तो काही लोकांना आवडलेला नाही असं अनेकांना भेटल्यानंतर जाणवलं आणि त्याचा परिणाम हा मतदानात निश्चितच झालेला जाणवतो आहे. 6-2 आपण म्हणतायत, जे 2 आपल्याला दिसत आहेत की थोडे पॉझिटिव्ह आहेत ते कोण? सुजय विखे आणि रक्षा खडसे येतील असं वाटतं. ते सुद्धा तसे चुरशीचा तो सामना आहे, 50-50 असं म्हणता येईल. परंतु त्या दोघांची एकूणच म्हणजे खडसेंची त्या भागातली प्रभाव क्षेत्र आणि विखेंचं त्या भागातली प्रभाव क्षेत्र आणि प्लस एकूण अर्थकारण त्यांचं सत्ताकारण, त्यामुळे ते तरुण जातील असं मला वाटतं. सर, आपलं काय मत आहे, आपलं अनुमान काय सांग? मी आपल्या चॅनलवरती 2014 आणि 2019 म्हटलं होतं की 8 पैकी 8 येतील. माझं ह्याही वर्षी तेच मत आहे. त्याचं रिझन मी एक फक्त सांगतो, 8 पैकी 8 महायुतीचे येतील. आणि आत्ता झालेलं असं आहे की एक असं एक परसेप्शन तयार झालेलं आहे की महाविकास आघाडीचा खूप प्रचार जोरदार झाला आहे, कॅन्डिडेट खूप जोरात आहेत, असा प्रचार खूप झालेला आहे. परंतु ते जे आहे ना ते फक्त सोशल मीडियामध्ये आहे आणि सोशल मीडियावरती महाविकास आघाडी जोरात आहे, पण प्रत्यक्षात मात्र महायुतीचे 8ही च्या 8 येतील. याचं एक दुसरं छोटं कारण सांगतो की जसं हे सोशल मीडियावरती सगळे भरवशावर राहिले आणि खूप प्रचार केला तिथे आणि वातावरण निर्मिती केली, परंतु भाजप हे नेहमीच एक पाऊल पुढचं विचार करणारी पक्ष आहे तो. मी भाजपचा कधीही समर्थक राहिलेलो नाही, माझ्या समाजवादी विचारक वडिलांपासून, परंतु तरीही मी सांगतो भाजपने यावेळेला काय केलं होतं, हे सगळे फक्त व्हॉट्सअप आणि ह्याच्यावरती असताना भाजपने खूप मोठा एक प्लॅटफॉर्म हातात घेतलेला होता, तो कोणाला दिसला नाही असं माझं एक निरीक्षण आहे. ते म्हणजे समजा व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला 1 600 लोकांचा ग्रुप करता येतो किंवा स्नॅपचॅट किंवा इतर काही जे असेल ते, परंतु यांनी असं केलेलं होतं, जर का तुम्ही सर्व हिंदी सिनेमाचे चॅनेल्स काढून बघितले तर हे जे सर्व चित्रपट होते, म्हणजे वेन्सडे असेल, ब्लॅक फ्रायडे असेल, किंवा हे जे सर्व काश्मीरी अतिरेक्यांचा किंवा पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो हल्ले केले वगैरे या विषयाचे जे पिक्चर होते की जे बघूनच माणूस संतपतो, असे सर्व पिक्चर हे त्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी किंवा 2 दिवस आधीपासून लावलेले होते, तेव्हा त्याचा मोठा परिणाम इथे